नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत महाशिवरात्री आता खूपच जवळ आलेली आहे आणि सगळेच जण मनापासून आपल्या महादेवाची आपण मनोभावे सेवा करतो तर याच महाशिवरात्रीमध्ये अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण महाशिवरात्रीचे कशा पद्धतीने व्रत करू शकतो हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगत आहे सलाम आपण व्हिडिओला सुरुवात करूया जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरू करायच्या अगोदर आपल्या मनामध्ये नेहमी अनेक असे प्रश्न असतात बघा की मी सेवा के तो हो तो खरस, ही सेवा केली तर माझी इच्छा पूर्ण होईल का तर खरंच महाशिवरात्री एक असा हा दिवस आहे की आपण जी काही इच्छा आपल्या मनामध्ये करू जो काही संकल्प करू ती पुर्ण या दिवशी पूर्ण होती तर महाशिवरात्रीचे व्रत हे शंकराचे अतिशय प्रिय असे व्रत आहे माघवद्य चतुर्थीला महाशिवरात्रीचे व्रत करता शंकराच्या सर्व व्रतांमध्ये हे सर्वात महत्त्वाचे व्रत आहे सर्व शिवभक्त स्त्रिया पुरुष हे व्रत करता सर्व भारतीय स्त्रियांमध्ये शंभर टक्के प्रमाण हे स्त्रियांचं पुरुषांचं हे जास्त प्रमाणामध्ये असतं तर या व्रताचं काय बरं महत्त्व आहे तर शिवाचे हे अतिशय आवडणारे व्रत आहे या व्रताला शिवाचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळतो हे व्रत करणाऱ्यांवर प्रत्यक्ष शिवाची सुद्धा मिळते तसेच महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या स्त्री व पुरुषांची मनोकामनाही पूर्ण होते कुमारिकांचा विवाह होतो विवाहित स्त्रियांचे सौभाग्य हे अबाधित राहते गृहसोख्य हो प्राप्त होते सर्व इच्छा हे महादेव हे आपले पूर्ण करतात आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजाविधीसुद्धा करू शकतो महाशिवरात्रीच्या रात्री उपवास करावा पूजा जागरण करावं हे तीन अतिशय महत्वाचे असे अंग आहे हे महाशिवरात्रीचे व्रत आपण बारा चौदा चोवीस वर्ष करावे असे शास्त्र सुद्धा सांगतं परंतु सर्व शिवभक्त स्त्रिया हे पुरुष हे व्रत हे आमरण करतात महाशिवरात्री हे हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र असे व्रत आहे महाशिवरात्रीला चार प्रहर शंकराचे पूजन करण्यात येते यालाच यामपूजा असे म्हणतात महाशिवरात्री व्रतामध्ये शिवपिंडी व शिवलिंग पूजन हे अत्यंत महत्वाचे मानले जाते शिवलिंगाची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजे माघ कृष्ण त्रयोदशीला एक भक्त राहावे म्हणजे या दिवशी आपल्या या व्रतासाठी आपण उपवास करावा चतुर्दशीच्या सकाळीच महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा स्नान करून स्वच्छ वस्त्रे घालून शंकराची मनसोक्तो आपण पूजा करावी तसेच महाशिवरात्रीच्या रात्री डोक्याला भस्म लावून शंकराची पूजा करावी घरी शिवपिंडी आणि शंकराच्या तसबिराचे पूजन करावे शंकराला आवडणारी अकरा लाल कमळे एकशे बेल एकशे आठ धोत्र्याची किंवा पांढरी फुले व्हावी शिवपिंडावर आधी अभिषेक करावा धूप तुपाचा दीप अगरबत्ती ओवाळावी गोड नैवेद्य दाखवावा व आवडता मंत्र आपण जपावा महाशिवरात्रीची पूजा हे रात्री करता रात्रभर जागून शिवाचे भजन पूजन नामस्मरण असे आपण जागरण करावे तसेच महत्त्वाचे म्हणजे शिवलीला अमृत पोथीचे आपण वाचन या दिवशी नक्की करावे महाशिवरात्रीच्या व्रतात जागृत शिवालयात जाऊन शंकराची यथा सांग पंचोपचाराने पूजा करावी महाशिवरात्रीला अनेक मंदिरांमध्ये गर्दीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते त्यालाच आपण सकाळी संध्याकाळी दुपारी रात्री हे कधीही आपण या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करू शकतो याला यामपूजन असेही म्हणतात महादेवाच्या पिंडीला स्नान घालणे धोत्रा पांढरी फुले बेल कमळ फूल पत्री व्हावे तांदुळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करावे महाशिवरात्रीच्या व्रतात एकशे आठ दिवे दान करण्याची प्रथा आहे फक्त महाशिवरात्रीलाच शंकराला केवडा किंवा केतकीचे फूल वाहतात महाशिवरात्रीच्या व्रतात सकाळी उठल्यावर स्नान म्हणजे आंघोळ केल्यापासून ते रात्रीपर्यंत शिवपूजन चालू असते महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा महाशिवरात्रीच्या व्रतात पारण्याला आपण ब्राह्मणाला भोजन सुद्धा किंवा दान आपण देऊ शकतो मनोभावे आपण या दिवशी पूजा ही केली पाहिजे आपण अनेक मंत्र म्हणतो पण आपण अनेक मंत्रांपैकी नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र सुद्धा म्हणू शकतो तसेच नमो भगवते शंकराय नमः शिवाय नमः ओम नम शिवाय अशा आपण अनेक मंत्रांपैकी जो आपल्याला योग्य सोयीस्कर वाटतो तो आपण मंत्र नेहमी घरामध्ये म्हणावा या दिवशी आणि उपवास करावा संकल्प धरावा महादेवाला आपली इच्छा सांगावी भगवंत हा आपलाच आहे सेवा केल्याने आपल्याला कधी ना कधी भगवंत फळ नक्कीच देतो खरंच दिवस खूप महत्त्वाचा आहे सगळ्यांनी मनोभावे शिवलीला अमृताची या दिवशी पारायण नक्कीच करा ज्यांना पारायण जमत नाही त्यांनी अध्याय दुसरा तरी वाचन करा श्री स्वामी समर्थ